आपण सुरुवात करूया आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. अंधेरी पोटनिवडणुकीत आज मोठा ट्विस्ट बघायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक बिनविरोध करण्याबाबत लिहिलेल्या पत्रानंतर आणि शरद पवारांच्या आवाहनानंतर भाजपने पोटनिवडणुकीतून माघार घेतली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपुरात यासंदर्भात घोषणा केली आणि त्यानंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला अर्ज मागे घेतला. पटेलांच्या माघारीमुळे उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. याशिवाय लटकेंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असलेले इतरही 13 उमेदवार आता आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऋतुजा लटके या बिनविरोध निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गटाचे मुरजी पटेल आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर जे निवडणूक लढणार होते त्या मुरजी पटेलांचा जो आज अर्ज होता आमच्या केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे. अर्ज आम्ही परत घेतोय आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये ज्या सौ लटके आहेत त्यांच्या त्या निवडून याव्यात त्यांच्या समर्थनार्थ हा अर्ज आम्ही परत घेतोय. मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत. एकदा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो होतो तो कधीही पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जात नाही. त्यामुळे मुरजी पटेल हे अपक्ष लढणारच नाही कारण ते भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी उमेदवार होते आणि युतीचे उमेदवार होते आणि त्यामुळे मुरजी पटेलकडनं ही शंका घेण्याचं कारणच नाही आहे की मुरजी पटेल निवडणूक लढतील. आणि अंधेरी पोटनिवडणुकीत म्हणजे अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतलेली आहे. ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता आहे. भाजप या हा देखील या पदावरती या जागेसाठी प्रबळ दावेदार होता आणि ज्यावेळेस भाजप माघार घेते तेव्हा इतर उमेदवार आजच्या दिवसभरात हे 13 उमेदवार माघार घेत आहेत का उमेदवारी अर्ज माघारी घेत आहेत का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. याबद्दल शिवसेना बाळासाहेबांची या गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्के जी आपल्यासोबत आहेत. नरेश जी, अखेर भाजपनं माघार घेतलेली आहे. काल आपल्याच आमदार प्रताप सरनाईक यांनी एक पत्र दिलं होतं की भाजप नेत्यांशी बोलावं आणि भाजपला अर्ज मागे घ्यायला विनंती करावी. आता मागे घेतलेला त्यांनी अर्ज. आमच्या सर्व आमदारांचं म्हणणं होतं की भारतीय जनता पार्टीने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि आज भारतीय जनता पार्टीने तसा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे आम्ही आभारी आहोत. आज जर रमेश लटके जिवंत असते तर नक्कीच त्यांनी आमच्या भूमिकेशी ते सहमत असते आणि आमच्याबरोबर असते. भारतीय जनता पार्टीने हा विचार केल्याबद्दल महाराष्ट्रातील राजकारणाची जी परंपरा आहे ती त्यांनी त्याच्यामध्ये त्या संस्कृतीमध्ये वाढवण्याची एक चांगली संस्कृती लोकांसमोर येण्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आमच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षातील पक्षातर्फे त्याचबरोबर सर्व नागरिकांतर्फे सुद्धा मी त्यांचे आभार मानेन. साहेब, पण हा निर्णय घ्यायला कुठे उशीर झाला असं वाटत नाही किंवा आपल्याकडून विनंती करणं कुठे उशीर झाला वाटत नाही. फॉर्म भरायला ज्यावेळी गेले होते मुरजी पटेल यांचा त्यावेळी आपले नेते देखील त्या ठिकाणी गेले होते, मग कुठेतरी आता हे सगळं उशिरा का? हे बघा, राजकीय पक्ष आहेत. प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या पॉलिसीज आहेत. निवडणूक सेंट्रल निवडणूक कमिटी असते, स्टेट निवडणूक कमिटी असते आणि निर्णय घेणं हा असा एका दोघांचा विषय नसतो. परंतु समोरचे जे लोक आहेत ती ज्या पद्धतीने वल्गना करत होते आणि त्यामुळे तो फॉर्म भरला गेला आणि त्यानंतर जेव्हा सगळ्यांनी एकत्र विचार केला की समोरचे काही बोलो पण खऱ्या अर्थाने जी अडचण निर्माण होणार आहे त्या स्वर्गीय रमेश लटके यांच्या पत्नीला शेवटी लढायचे त्यांना मैदानात त्यांना उतरवलेलं आहे आणि त्यामुळे तो सहानुभूतीपूर्वक विचार आता केला गेला आणि याकरता माननीय मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, नरेंद्र मोदी साहेब असतील, या सगळ्यांनी
हा असा विचार केल्याबद्दल या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो आणि हे सर्व श्रेय या मंडळींना आहे। पणसाहेब आता असं सांगितलं होतं की शरद पवार यांनी ही मागणी केली होती किंवा याबद्दल बिनविरोध निवडून द्यावा असं म्हटलं होतं, राज ठाकरे यांनी पत्र दिलं होतं आणि कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर किंवा सहानुभूती उद्धव लटक्यांना मिळेल आणि ते निवडून येतील आणि पहिली हार होईल या सगळ्या भीतीनं आता ही सगळी मागणी केली होती किंवा जी उमेदवारी ती माघार घेतली गेली। अशा पद्धतीने काही लोक बोलत असतील परंतु हे चुकीचं आहे। तुम्ही ग्रामपंचायतीचा निकाल पाहताय, ग्रामपंचायतीचा निकाल पाहताय, मध्यंतरी तुम्ही काही निवडणुका झाल्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद त्यासुद्धा पाहिल्या, आर वगैरे काही विषय नाही आहे। प्रचंड प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे। शिवसेना जी आमची बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या युतीला प्रचंड असा प्रतिसाद आज राज्यात मिळतोय। आजचा ग्रामपंचायतीचा निर्णय तुम्हाला सांगेल कसं आहे की आता हे जे श्रेय आहे हे एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळू नये याकरता अशा पद्धतीच्या चर्चा घडवून आणण्यात या मंडळींना ज्यात जास्त मशगूल आहेत त्याकडे काही जनता लक्ष देणार नाही। साहेब अशी एक चर्चा आहे की आता 40 आहे, 40 41 होतील हे बघा, शिंदे साहेब बांना शिवसेनेतन जो काही पाठिंबा आहे 40 नाही आहे, 50 आहेत, 50-51 होतील, 50-60 पण होऊ शकतात, आता जे पोट निवडणूक आहे 62 पण होऊ शकतात, दोन शिल्लक राहतील फक्त, एखाद दोन। शिंदे साहेबांना प्रचंड प्रमाणात पाठिंबा आहे, लोकांना माहिती आहे शिंदे साहेब लोकांसाठी काम करत असतात। शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब ही जोडी ज्या स्पीडने या महाराष्ट्रात काम करते त्यामुळे कोण शिल्लक राहणार नाही। चर्चा आहे लटके या देखील निवडून आल्यानंतर आपल्या पक्षात येतील असं देखील चर्चा आहे, कारण का भेट झालेली एकनाथ शिंदे साहेबांनी लटके यांनी। हे बघा हा विषय वेगळा आहे, मला काही याविषयी संदर्भात माहिती नाही आहे आणि मला जो काही निर्णय आहे तो लटके मॅडम घेतील, शिंदे साहेब घेतील, आत्ताच या विषयावर बोलणं योग्य नाही आहे। त्या उमेदवारी म्हणून त्या लढत आहेत, त्यांना निवडून आणणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे, त्या कशा बिनविरोध होतील आम्ही आमची जबाबदारी सांभाळलेली आहे, आम्ही आमची जबाबदारी आमचा उमेदवार माघार घेणार आहे तो शिवसेना भाजप युतीचा, बाकीच्या संदर्भात बोलणं मला योग्य वाटत नाही। नक्कीच तर हे होते बाळासाहेब आणि याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार अनिल परब यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। स्वर्गीय रमेश लटके यांच्या रिक्त झालेल्या जागेवर आपणास माहिती आहे की पोटनिवडणूक होऊ घातली होती आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली होती। सर्वसाधारण महाराष्ट्राची जी परंपरा आहे की एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर त्याला श्रद्धांजली देण्यासाठी त्याच्या घरातल्या कोणाला उमेदवारी दिली तर आपण ती निवडणूक शक्यतो बिनविरोध करतो अशी महाराष्ट्राची परंपरा आहे। आणि आपल्याला माहिती आहे की काल पवारसाहेबांनी एक पत्रकार परिषद घेऊन ह्या परंपरेची आठवण करून दिली, ही परंपरा सांगितली। राज ठाकरे यांनी देखील पत्र दिलं, उद्धव ठाकरे यांनी देखील एक महाराष्ट्राची परंपरा कशी आहे आणि साहेबांनी हे पण सांगितलं की अशा वेळेला ज्यावेळेला प्रमोद महाजनांचं निधन झालं होतं, शैलजा गिरकरांचं निधन झालं होतं, त्यावेळेला आम्ही देखील उमेदवार दिला नव्हता आणि ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्याची ही वेळ आहे आणि भाजपने त्याला आज प्रतिसाद दिलेला आहे आणि हा भाजपने दिलेला प्रतिसादामुळे महाराष्ट्राची परंपरा जी इतक्या वर्षाची जी परंपरा होती ती कायम राखली त्याबद्दल त्यांनी खास मी मनापासून आभार मानतो की ही परंपरा त्यांनी राखली। सगळ्यांच्या म्हणजे मनात जी गोष्ट होती की अशा पद्धतीने निवडणूक होऊ नये, कारण अगोदरच त्या घरावरती दुःखाचा डोंगर असतो आणि अशा परिस्थितीत त्यांना निवडणूक लढायला लागू नये, त्याबद्दल आता ही निवडणूक बिनविरोध होऊ घातलेली आहे। मी पवारसाहेबांचे खास आभार मानतो की त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला, उद्धवसाहेबांनी प्रतिसाद दिला, राज ठाकरेंनी याच्या बाबतीत पुढाकार घेतला आणि आज ही निवडणूक आता पुढे निवडणूक भाजप मागे घेईल, त्याच्यामुळे निवडणूक होईल की नाही मला माहीत नाही, प्रयत्न चालू आहे की बिनविरोध व्हावी, परंतु त्याच्यातला आता ऋतुजा लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला।